आता इतर काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मध्ये. मुंबईच्या दिंडोशी कोर्टात राणेपिता पुत्रांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती न्यायालय आज निर्णय देणार आहे. यासंदर्भात काल दिंडोशी कोर्टात 2.5 तास सुनावणी झाली आहे. नवाब मलिकांना दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिलाय. मलिकांची ईडी विरोधातली याचिका कोर्टानं फेटाळली. ईडीची कारवाई कायद्यानुसारच असल्याचं कोर्टानं म्हटलंय. ईडीची कारवाई आणि कोठडी बेकायदेशीर असल्याचा दावा मलिकांनी एका याचिकेतनं मुंबई उच्च न्यायालयात केला होता. आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अंगडिया व्यावसायिकाकडनं खंडणी उकळल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी आतापर्यंत 2 पोलीस अधिकाऱ्यांना अटक झाली असून आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठींविरोधात मुंबईतल्या एलटी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या महिला तहसीलदारांच्या गाडीवर वाळू तस्करांकडनं हल्ला करण्यात आला. आटपाडी मुढेवाडी रस्त्यावरती हा हल्ला झाला. तहसीलदार माने यांच्या मोटारीवर डंपर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे तहसीलदार आणि इतर कर्मचाऱ्यांचे जीव वाचलेत. बीडच्या परळीत पोटच्या मुलानं जन्मदात्या बापासह आत्याची हत्या केली आहे. पैसे देण्यास नकार दिल्यानं त्यानं हत्या केली. या प्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत असतानाच मुलानं हत्या केल्याचं उघड झालंय. नागपूरच्या सक्करदरा पोलिसांनी कुख्यात चोरट्यांच्या टोळीला जेरबंद करण्यात यश मिळवलंय. हे चोरटे कुलूप असलेल्या घराला लक्ष्य करत असायचे. या तिघांना सापळा रचत पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. उल्हासनगरमध्ये पोलीस चौकीच्या जागेवरून शिवसेना कार्यकर्त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. पोलीस चौकीची जागा शिवसेनेच्या शाखेची आहे असा दावा शिवसैनिकांनी केला. यावेळी पोलीस चौकीला शिवसेनेचे झेंडे लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. उल्हासनगर जवळच्या महारळ भागात हा प्रकार घडलाय. दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञातांनी मोबाईल चोरून धूम ठोकल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये घडला. मोबाईल चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात 2 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक 4 मधील विरलभाई भगवान मंदिरात चोरी झाली आहे. दर्शनासाठी आलेल्या एका महिलेचं पैशाचं पाकिट अज्ञातानं लंपास केलं. मंदिरातल्या सीसीटीव्हीत एक व्यक्ती पैशाचं पाकिट चोरताना दिसतोय. आंबेगाव तालुक्यात मजूर कामगाराच्या लहान मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयानं 20 वर्ष सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. 7 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर गुंजाळ या नराधमानं मुलीवर बलात्कार केला होता. या नराधमावरती मंचर पोलिसात गुन्हा दाखल होता. शिक्षण संस्थांमध्ये हिजाब वापराबाबत कर्नाटक हायकोर्टाच्या निर्णयामुळे आम्हाला न्याय मिळालेला नाही, त्यामुळे आम्ही हिजाब वापरणारच अशी भूमिका कर्नाटकातल्या मुस्लिम विद्यार्थिनींनी घेतली आहे. या निकालाला विरोध करत कर्नाटकमध्ये मुलांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे. संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा निषेध करण्यासाठी आंदोलन केलं. सदावर ते कोण आहेत, ते कर्मचाऱ्यांची दिशाभूल करतात, पैसे घेतात असं विधान गृहमंत्री वळसे पाटील यांनी केलं होतं. याचा विरोध करण्यासाठी हा निषेध आंदोलन करण्यात आलं. पंढरपुरातल्या शेतकऱ्यांनी महावितरण विरोधात तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. शेतपंपाचा वीज पुरवठा तातडीनं सुरू करावा या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचं बजेट सिनेट सदस्यांनी बहुमतानं फेटाळलं. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातली ही दुर्मिळ घटना आहे. बजेटच्या विरोधात 22 सदस्यांनी तर बजेटच्या बाजूनं 11 सदस्यांनी मतदान केलं तर 3 सदस्य तटस्थ राहिले. मुंबई पोलीस बँडनं श्रीवल्ली गाण्याची धून वाजवली आहे. मुंबई पोलिसांनी हा व्हिडिओ युट्यूबवरती अपलोड केला आणि त्यानंतर युजर्सनी या परफॉर्मन्सवरती कमेंट्सचा पाऊस पाडला. नवी मुंबईच्या एपीएमसी फळ बाजारात आंब्याची आवक काही प्रमाणात वाढली आहे. बाजारात रोज 12 ते 13 हजार आंब्याच्या पेट्या दाखल होत आहेत. यंदा आंब्याचा हंगाम जानेवारीपासूनच सुरू झालाय, मात्र परवडणाऱ्या आंब्यांसाठी अजून 1 महिन्याची प्रतीक्षा आहे. रावेर इथे केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केळीच्या घडांची मिरवणूक काढत जल्लोष साजरा केला. केळी पिकाला फळाचा दर्जा मिळाल्यानं ही मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
हरित आणि पर्यावरण पूरक औरंगाबादसाठी औरंगाबादकरांनी एक मोठं पाऊल उचललंय। औरंगाबाद शहरवासियांनी एक नवा इतिहास घडवलाय। पर्यावरण रक्षणासाठी आणि शहर ईव्ही हब करण्यासाठी औरंगाबादकरांनी एकाच वेळी तब्बल 250 कार बुक केल्यात। त्यातील 101 इलेक्ट्रिक कार मोठ्या दिमाखात एकाच वेळी दाखल झाल्या। देशातल्या सर्वात मोठ्या वीज निर्मिती कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा समूहाच्या भिवपुरी प्रकल्पाला 100 वर्ष पूर्ण झाली। मुंबईजवळ भिवपुरी इथे असलेला हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प देशातल्या सर्वात जुन्या प्रकल्पांपैकी एक आहे। जमशेदजी टाटा यांनी या प्रकल्पाची पायाभरणी केली होती। भुसारी कट्ट्यातल्या मैत्रिणींनी एकत्र येत आनंद मेळा आणि प्रदर्शन या दोन दिवसाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं। या कार्यक्रमात 23 स्टॉलची रचना करण्यात आली होती। याला सर्व स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळाला। वन रँक वन पेन्शन प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आज निकाल देणार आहे। पेन्शनचा आढावा दरवर्षी घेतला जावा अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे। तर दर 5 वर्षांनी पेन्शन वाढेल असा नियम केंद्र सरकारनं केला, यावर आज सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे। होळीच्या निमित्तानं सिडकोनं 1900 सदनिकांच्या महागृहनिर्माण योजनेची घोषणा केली आहे। जाहीर करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत नवी मुंबईतल्या विविध नोडमधील अतिरिक्त सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येत आहेत। सिडकोने यावर्षी आतापर्यंत 6,500 घरं सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिली आहेत। ही घरं नवी मुंबई पनवेलमधील विविध नोडमध्ये असणार आहेत। यात द्रोणागिरी, घणसोली, कळंबोली, खारघर आणि तळोजा इथल्या घरांचा समावेश आहे। बांधकाम साहित्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे घरांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे। स्टीलचा दर वर्षभरापूर्वी प्रतिटन 42,000 रुपये होता, तो आता जवळपास 84,900 इतका झाला आहे। सिमेंटचा दर प्रतिबॅग 260 रुपये इतका होता, तो आता 400 घरात गेला आहे। सरकारी कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत वैयक्तिक कामासाठी फोन वापरू नये असं तमिळनाडूतल्या एका न्यायालयानं म्हटलंय। मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं एका सरकारी कर्मचाऱ्याच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान हे आदेश दिलेत। गेल्या काही दिवसांपासून देशभरात द काश्मीर फाईल्स या चित्रपटामुळे मोठा वाद निर्माण झालाय। भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत याची चर्चा झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सिनेमावर भाष्य केलंय। द काश्मीर फाईल्स सारखे चित्रपट बनायला हवेत, जे लोक सत्य लपवण्याचा प्रयत्न करतायत ते आज याचा विरोध करतायत असा टोला त्यांनी लगावलाय। द काश्मीर फाईल हा हिंदी चित्रपट करमुक्त करावा आणि महाराष्ट्रात त्याचे शो वाढवावेत अशी मागणी भाजपा आमदार राम कदम आणि राहुल नार्वेकर यांनी केली आहे। त्यासाठी मुंबईच्या मेट्रो सिनेमा बाहेर त्यांनी आंदोलन केलं। तर कंगना राणावतनं देखील काश्मीर फाईल या चित्रपटाचं कौतुक केलंय। तिनं चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचं देखील कौतुक केलंय। असे चित्रपट यायला हवेत आणि हा चित्रपट सर्वांनीच पाहायला हवा असं ती म्हणाली आहे। पंजाब सरकारनं राज्यातल्या करोनाचे सर्वच निर्बंध तात्काळ हटवण्याचे आदेश दिले आहेत। पंजाब सरकारच्या गृह खात्यानं परिपत्रक काढलंय, मात्र नागरिकांनी कोविड नियमावलींचं पालन करावं असं या आदेशात नमूद करण्यात आलंय। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युरोपियन राष्ट्रांकडे शस्त्रांची मागणी केली आहे। झेलेन्स्कींच्या आवाहनानंतर युरोपियन देशांकडून युक्रेनला शस्त्रांचा पुरवठा झाल्यास रशिया युक्रेन यांच्यातील संघर्ष पेटण्याची शक्यता आहे। युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनमध्ये आतापर्यंत 636 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती संयुक्त राष्ट्रानं दिली आहे। दरम्यान रशियाला दारुगोळा तसंच मनुष्यबळाची कमी जाणवत असून आगामी 10 दिवसात रशियाला युद्ध थांबवावं लागेल असा दावा अमेरिकेच्या एका लष्करी अधिकाऱ्यानं केला आहे। युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेण्यासाठी रशियानं तिन्ही बाजूंनी हल्ले चढवलेत, अशात अंगाचा थरकाप उडवणारा एक व्हिडिओ समोर आला आहे। एक व्यक्ती चालत असताना त्याच्यापासून काही अंतरावरच एक मिसाईल येऊन पडल्याचं दिसतंय। वीस दिवस झाले तरी रशियाला युक्रेनवर ताबा मिळवता आलेला नाही, त्यामुळे रशिया चवताळलाय आणि हल्ले वाढवले आहेत। अशात युक्रेनमध्ये कशा पद्धतीनं हल्ले होत आहेत हे आकाशातनं टिपण्यात आलं। यात कुठे मिसाईल कोसळत आहेत तर कुठे आधी पडलेल्या मिसाईलचा स्फोट होताना दिसतोय। रशियानं युक्रेनमध्ये केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनचे मोठं नुकसान झालंय। रशियाकडून युक्रेनच्या मोठ्या शहरांना लक्ष्य करण्यात आलं। या युद्धात युक्रेनची मोठ्या प्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे। आतापर्यंत लाखो युक्रेनियन नागरिकांनी आपला देश सोडला आहे। दरम्यान आता रशिया युक्रेनमध्ये रासायनिक युद्ध करू शकतो असा इशारा नाटोकडनं देण्यात आला आहे।
रशियानं अमेरिकेला धक्का देण्यासाठी महत्वाचा निर्णय घेतलाय. सोन्यातली गुंतवणूक अधिक सुरक्षित करण्यासाठी पुतीन यांनी सोन्याच्या खरेदीवर लागणारा मूल्यवर्धित कर म्हणजेच व्हॅट हटवण्याची घोषणा केली आहे. अमेरिकन डॉलरला धक्का देण्यासाठी पुतीन यांनी हा निर्णय घेतलाय. युक्रेन रशिया युद्धाला 20 दिवस झाले तरी युक्रेनियन सैन्य आणि नागरिक हरलेले नाहीत. आणखी किती दिवस हे युद्ध सुरू राहील हे सांगता येत नाही. त्यामुळे रशियाला लागणारा शस्त्रसाठा पुरवण्यासाठी चीन धावून आला आहे. मात्र अमेरिकेनं याला विरोध केला आहे. चीनला परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा देण्यात आला आहे. जागतिक बाजारात तेलाचे दर घसरले. तेल दर $100 कमी आल्यानं सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. त्यामुळे भारतात इंधन दरवाढ तुलनेनं कमी होईल. युक्रेन युद्ध सुरू झाल्यावर तेलाचे दर $130 घरात गेले होते. अभिनेत्री तापसी पन्नूचा बहुचर्चित मिशन इम्पॉसिबल हा सिनेमा 1 एप्रिलला प्रदर्शित होतोय. हा तेलुगू सिनेमा असून या सिनेमात तापसी मुख्य भूमिकेत आहे. तर तापसीचाच शाबाश मिठू हा सिनेमा देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. हा चित्रपट भारतीय महिला वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट कर्णधार मिताली राजच्या आयुष्यावर आधारित आहे. शाहरुख खाननं स्वतःचा SRK+ OTT प्रोजेक्ट जाहीर केला आहे. सध्या OTT प्लॅटफॉर्मचा जमाना आहे आणि या सर्व OTT प्लॅटफॉर्मना टक्कर देण्यासाठी शाहरुखनं त्याचा नवीन OTT प्लॅटफॉर्म सुरू केल्याचं म्हटलंय. अजय देवगण दिग्दर्शित रनवे 3-4 या चित्रपटाचा टीझर रिलीज झालाय. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. अमरनाथमध्ये भाजपच्या वतीनं काश्मीर फाईल चित्रपटाच्या विशेष शोचं आयोजन करण्यात आलं. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली. अमरनाथच्या मिराज सिनेमा मल्टीप्लेक्समध्ये सोमवारी रात्री हा शो आयोजित करण्यात आला. यापूर्वी रविवारपर्यंत या थिएटरमध्ये काश्मीर फाईल्स चित्रपटाचा एकही शो नव्हता. त्यानंतर भाजपनं आंदोलन करू असा इशारा दिला होता.